नमस्कार, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मंडळी, थंडीचा कडाका बराच वाढलेला आहे आणि शिशिर ऋतू आता चालू होणार आहे. सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत आहे. या अशा थंडीमध्येच भरीत पार्टी करण्याचा उत्साह आणि मज्जा असते. खान्देशच्या शेतांमधील खास प्रकारचे वांगे आणि त्याचं भन्नाट भरीत याची मस्त भरीत पार्टी आज गावाकडे रंगलेली आहे. वांग्याचे भरीत, पुऱ्या आणि आमसुलची कढी असा भन्नाट बेत ठरलेला आहे. भरीत पार्टी साधारण 35 ते 40 लोकांसाठी ठरलेली आहे. आमसुलच्या कढीसाठी 400 ग्रॅम तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्यात 2 चमचे जिरं आणि 2 चमचे मोहरी घातलेली आहे. जिरे मोहरी तळतळल्यानंतर त्यात 2-3 चमचे शेजफूल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आलं आणि लसूण हे बारीक कुटलेले जे आहे ते त्यात घालत आहेत. लसूण साधारण 3-4 गाठी घेतलेले आहेत आणि आलं 2-3 इंच घेतलेलं आहे आणि यात 1 पाव जाड आणि बारीक दोन्ही कापलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आणि हिरव्या मिरच्या छान परतल्या गेल्यानंतर यामध्ये बेसन पीठाचं जे पाणी तयार केलेलं आहे, म्हणजे बेसन पीठ मोडून त्यात पाणी घालून पातळसर बनवलेलं आहे, ते यामध्ये आपण घालणार आहोत. आमसुलच्या कढीसारखीच चिंचेची कढीसुद्धा बनवल्या जाते आणि चिंचेची कढीसुद्धा अशीच भन्नाट लागते. माझीही लहान असताना नेहमीच चिंचेची कढी बनवत असे. मिरची आणि लसणाची पेस्ट छान परतल्या गेलेली आहे आणि त्यामध्ये जे बेसनपीठ आपण पाण्यात कालवलेलं होतं ते आपण यामध्ये घालत आहोत आणि यात लगेचच पाणी घालायचं आहे, नाहीतर यातमध्ये गाठी होण्याची शक्यता असते. स्टीलची ही बकेट दिसत आहे, अशा 2 बकेट तरी पाणी आपल्याला कढीसाठी लागणार आहे. सकाळपासून साधारण वाटीभर आमसूल भिजत घातलेली होती आणि ही वाटीभर आमसूल आता यामध्ये घालत आहेत. साधारण ही आमसूल 50 ते 100 ग्रॅम असते. आपल्याला जसं आंबट हवं असेल त्यानुसार आपल्याला ही घेता येते. पाण्याचा, पिठाचा आणि आमसूलचा पण अंदाज घेऊन परत यात थोडीशी आमसूल ॲड केली जात आहे. गावाकडे सहसा मोजून मापून काहीच केले जात नाही, अंदाजे सर्व करतात आणि परफेक्ट अंदाज असतो, त्यामुळे ही कढी खायला चवीला अगदी भन्नाट अशी होते. या कढीमध्ये आता घालत आहेत हळद आणि यानंतर थोडासा गरम मसाला आणि धनेपूड आपण घालणार आहोत. बघा, ही आहे गरम मसाला आणि धण्याची पूड, ही पण अंदाजे घातली जाते. या अशा कढीतून आपल्याला भरपूर प्रोटीन्स मिळतील. यामध्ये बेसनपीठ आणखी घालायचं ठरलेलं आहे, त्यानुसार बेसनपीठ घेऊन त्यामध्ये पाणी घालून ते पातळसर बनवण्यात येत आहे. कढीसाठी साधारण 1/2 किलो बेसनपीठ पूर्ण लागलेलं आहे. या कढीमध्ये आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट किंवा खोबऱ्याचा खीससुद्धा घातला जातो. काही काही ठिकाणी अख्खे शेंगदाणेसुद्धा घालतात. आता हे पातळसर केलेलं बेसनपीठ यामध्ये घातलं आणि यामध्ये परत आता जरुरीप्रमाणे पाणी घालत आहेत. माझ्या देराण्या जेठाण्या सगळे ही कामं करत आहेत आणि माझ्या सासवा बघा सॅलड तयार करत आहेत. मेथीची भाजी, मुळा आणि हे सर्व साफ करत आहेत. बघा, इकडे बसलेले आहेत ओट्यावर. पाणी घालून आता कढीचा अंदाज घेतला जात आहेत. कढी ही शिजल्यानंतर, आटवल्यानंतर थोडीशी घट्ट होत जाते. यामध्ये आता चवीपुरतं मीठ. मीठसुद्धा साधारण अंदाजेच हाताने घातलं जातं आणि यामध्ये घालत आहेत ते जाड मीठ आहे. साधारण पदार्थांसाठी जाड मीठ गावाकडे वापरलं जातं. जाड मीठ हे आरोग्यासाठी हेल्दीसुद्धा असतं आणि हे मीठ थोडंसं बारीक मिठापेक्षा खारट असतं. घरामध्ये माझी मोठी जेठाणी बघा आता पुऱ्यांचं भिजवत आहे आणि संपूर्ण 10 शेर पुऱ्यांचं माझ्या जेठाणीनेच भिजवलेलं आहे. पुऱ्यांसाठी जी कणिक घेतलेली असते त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालतात, थोडीशी साखर, मीठ आणि ओवासुद्धा घातला जातो
आणि थोडंसं ज्वारीचं पीठसुद्धा यामध्ये ॲड करतात, यामुळे ह्या पुऱ्या अगदी नरम आणि खुसखुशीतसुद्धा होतात. पुऱ्यांचं भिजवताना थोडंसं कडक भिजवावं लागतं, यामुळे सैल जर कणिक झाली तर त्याच्या पुऱ्या व्यवस्थित येत नाही आणि कडक येतात. घराच्या बाजूलाच केळीची बाग आहे आणि बागेच्या बाजूला मुळेसुद्धा लावलेली आहेत. कोथिंबीर मेथीसुद्धा आहे, हे शेतातलेच मुळे कोथिंबीर मेथी आहे आणि ती आता माझ्या सासवांनी साफ केलेली आहे. इकडे कढीला अवकळी येत आहे आणि माझ्या जेठाण्या बघा या कढीवर लक्ष ठेवून आहेत. खानदेशातील स्पेशल कोवळे कोवळे भरताची वांगे तोडलेली आहेत आणि ते काट्यांवर ठेवलेली आहेत आणि त्यांना आता छान भाजून घेत आहेत. शेतातली वांगे तळून शेतातच भाजून आणि साल काढून तयार भरीत घरी आणतात. आमच्याकडे अशी शेतातच वांगे भाजून मिळतात आणि शेतामध्येच त्यातील साल काढून छान पांढरेशुभ्र असं भरीत तयार केलं जातं आणि ते फोडणी देऊन घरीसुद्धा आणून दिलं जातं. तर असं तयार भरीत फैजपूरचे बोरवले बंधू यांनी आणलेलं आहे. जवळपास हे वांगे 10 किलो घेतलेली आहेत, थोडंसं जास्तच आणतात आणि बघा हे तयार भरीत असं आणलेलं आहे. फैजपूरला बोरवले बंधू केटरर्स प्रसिद्ध आहेत, यासाठी अतिशय चवदार आणि भन्नाट परफेक्ट चवीचं असं हे भरीत असतं. 10 किलो वांग्यांसाठी साधारण 2 किलो तेल लागलेलं आहे. 1/2 किलो बारीक हिरवी मिरची आणि पावशेर जाड मिरचीसुद्धा यामध्ये घातलेली असते. तयार झालेल्या कढीवर छान बारीक कापलेली हिरवीगार शेतातली कोथिंबीर घालत आहेत. माझ्या देराण्या जेठाणे आता काकडी टोमॅटो मुळा हे सर्व कापून कोशिंबीर तयार करीत आहेत. मुळ्याची पानं मेथी बारीक कापून त्यावर मीठ आणि थोडंसं लिंबाचा रस घालतात, त्यामुळे हे जे सॅलड आहे ते एकदम चविष्ट लागतं. भरतासोबत खाण्यासाठी जाड मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि तेलामध्ये आता तळून घेत आहेत. या मिरच्यांची चवसुद्धा अतिशय सुंदर असते. मिरच्या खूप भरी होत्या आणि असं वाटत होतं की तिखट आहेत, पण प्रत्यक्ष खाताना मिरच्या सगळ्या खाल्ल्या गेल्या आणि मिरची जास्त तिखट नव्हती आणि चवीला खूपच छान होती. पुऱ्या लाटण्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. पुऱ्या लाटणं चालू झालेले आहे आणि एकाकडे तळणंसुद्धा सुरू झालेलं आहे. पुऱ्यांसाठी साधारण 10 शेर कणिक भिजवलेली आहे आणि त्यासाठी साधारण 3 किलो तेलाचे पाऊच आणलेले होते. पुरीचा एक अर्थ पूर्णसुद्धा होतो आणि यावरून एक श्लोक आठवतो आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णाम एव अवशिष्यते. पूर्ण जो चैतन्यरूप परमात्मा आहे किंवा हे चैतन्य तत्व आहे, त्यातून पूर्ण काढून घेतलं तरी पूर्णच उरतं आणि पूर्ण त्यात मिसळलं तरी पण पूर्णच तयार होतं, हा याचा अर्थ आहे. तळलेल्या मिरचीवर मीठ आणि लिंबू लावून ठेवतात, यामुळे ह्या मिरच्या खूप सुरेख लागतात. मंडळी, पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि घरातील सर्व सुनांना कामं करावी लागत आणि त्यातल्या त्यात जर लहान सून असली तर मग तर विचारायलाच नको, सगळ्यांची कामं तिला ऐकावी लागायची. अशीच एक भरिताची गंमत मी तुम्हाला सांगते. असंच एक कुटुंब होतं, त्यात सगळ्यात लहान सून तिला सगळे येता जाता काम सांगायचे आणि तिला सारखे टोमणे मारायचे, त्यामुळे ती उदास राहायची. तिच्या सासऱ्यांनी एकदा हे बघितलं आणि तिला एकदा जवळ बोलवलं आणि सांगितलं की तुला जर कुणाचा राग आला तर त्यावेळी स्वयंपाक काय करायचा, तर भरीत करायचं आणि मनातला राग जो असेल तर सगळा त्या भरितावर कुठून कुठून काढून टाकायचा आणि यानंतर मात्र घरामध्ये आनंदी वातावरण ठेवायचं आणि भरताला फोडणी देताना मात्र सर्वांच्या सुखसमाधानाची इच्छा करतच भरताला फोडणी द्यायची. हे मंत्र त्या सुनेला सासऱ्यांनी सांगितलं आणि तेव्हापासून ती सून आनंदी राहू लागली आणि जेव्हा जेव्हा तिला काही खटकेल किंवा कोणावर राग असेल तेव्हा ती भरीतच स्वयंपाक करायची आणि भरतावरच आपला राग काढायची. अशी ही भरताची गंमत आहे. पण काही असो मंडळी, भरताला भरीतच का म्हणतात, पुरीला पुरीच का म्हणतात, हे एक प्रकारे असं कोडच आहे.
बघा, सगळ्यांच्या सहकार्याने आणि मदतीने आणि मेहनतीने पुऱ्या तर खूप छान टम्म फुगलेल्या आहेत आणि गरम गरमसुद्धा आहेत, पण माझ्या देराण्या जेठाण्या आणि सासवा कधीच फुगत पण नाही आणि गरम पण होत नाहीत बरं का. सगळे कसे अगदी हसत खेळत आणि मिळून मिसळून कामं होतात आणि म्हणूनच मज्जासुद्धा येते. गावाकडच्या हिरवळीने आणि मनाच्या हिरवळीनेसुद्धा मन आनंदी आणि प्रसन्न राहतं. पुरुष मंडळी आधी जेवायला बसणार. आता हे जे सॅलड तयार केलेलं आहे, मुळ्याची कोशिंबीर, त्यावर मीठ आणि लिंबू घातलेलं आहे आणि हे सर्व पुरुष मंडळी जेवायला बसलेली आहेत. केळीचं पान हे आरोग्यासाठी अतिशय उपयोगाचं आहे आणि यामुळे पर्यावरणाला मदतच होते. पान हे सहजच बायोडिग्रेडेबल आहे. पान कसं बघा, पूर्णपणे छान भरलं पुरलं वाटत आहे. भरीत, पुरी, कढी आणि सोबत सर्व सॅलड. वांग्यामध्ये भरपूर लोहतत्व असतं आणि यामुळे शरीरामध्ये रक्तवृद्धी होते. या अशा जेवणातून कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि सर्व व्हिटॅमिन्ससुद्धा मिळतात. आमच्या गावाकडे असं बघा छान षटकोनी आकाराचं पारनेरकर महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. मंदिराचं नाव मातृपितृ मंदिर आहे आणि इकडे निंबाच्या झाडाखाली दूरपर्यंत केळीची बाग आहे. खूप इथलं वातावरण आल्हाददायक आणि प्रसन्न आहे आणि थंडी सकाळची जरा कमीच आहे, थोडंसं बदली आलेली आहे, म्हणजे ढगाळ वातावरण आहे आणि ऊनसुद्धा अधूनमधून पडत आहे, त्यामुळे छान वातावरण आहे. आमचा नातू कुणाला आता मस्त भरपेट जेवण करेल आणि नंतर आम्ही जेव्हा जेवायला बसणार तेव्हा सर्व पंक्तीला तोच वाढणार आहे. सगळ्याच गोष्टीची त्याला अगदी खूपच हौस. सासवांना, आते सासूंना आधीच जेवायला बसवून दिलेलं आहे बघा. आणि आता आमची खास लेडीज स्पेशल पंगत रमत गमत मस्त आरामात जेवण होणार आहे. आणि आता खास हिंदू पद्धतीनुसार वाढदिवसाचं औक्षण.